नमस्कार, वायडी बाबा केवळ युट्यूब चॅनल मध्ये मी प्रसाद आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत आपल्या विश्वाबद्दल। आपलं विश्व खूप विशाल आहे, इतकं की आपण त्याबद्दल विचार सुद्धा करू शकत नाही। तरी सुद्धा मानवाने आपल्या विश्वाला समजून घेण्याचा, विश्वाबद्दल अधिकाधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जाणून घेऊया सविस्तर। तत्पूर्वी तुम्ही आमच्या वायडी बाबा केवळ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा। आतापर्यंत जेवढे रिसर्च झालेले आहेत त्यानुसार या ब्रह्मांडाचे दोन प्रकार पडतात, एक दृश्य ब्रह्मांड आणि दुसरा आहे अदृश्य ब्रह्मांड। दृश्य ब्रह्मांड तो आहे ज्यात आपली पृथ्वी, चंद्र, सूर्य, आकाशगंगा, गॅलेक्सी, तारे, प्रकाश, गती या सगळ्यांचा समावेश होतो जे आपण पाहू शकतो। आणि अदृश्य ब्रह्मांड ते आहे जे या सगळ्यांच्या बाहेर पसरलेलं आहे। चला आपण याला अजून सोप्या पद्धतीने समजून घेऊयात। शास्त्रज्ञ म्हणतात जेव्हा बिग बेन झालं तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजेच या आकाशगंगा, निहारिका, सूर्य, चंद्र, तारे, गॅलेक्सीज, प्रकाश, गती इथपर्यंत की वेळसुद्धा नव्हती। परंतु त्याच्या पहिले ब्रह्मांड तर होतंच, ज्याने बिग बेनला जन्म दिला। आणि त्यानंतर बिग बेनपासून जन्म घेतलेला भाग त्याचं रूप धारण करून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरत आहे, जे आपण आज बघत आहे। बिग बँग थिअरीच्या अनुसारे जवळजवळ 13.5 अरब वर्ष पहिले बिग बँग झाला। ही 13.5 अरब वर्ष आपल्या कालगणनेची आहेत, म्हणजेच पृथ्वीवासियांच्या वंशाची आहेत। तर आपण जे काही पाहत आहोत आज, हवा, पाणी, प्रकाश, गती, कम्प्युटर, मोबाईल इत्यादी, तुम्ही, आम्ही, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे इत्यादी, हे समस्त दृश्य ब्रह्मांड हे सगळं बिग बँग पासून जन्मलेलं आहे। या सगळ्यांचं रॉ मटेरियल त्या बिग बँग मध्ये लपलेलं होतं आणि बिग बँग नंतर हे या सगळ्या गोष्टी आपला आकार धारण करून चारही दिशांना पसरू लागलं। ब्रह्मांडामध्ये प्रकाशाची गती इनफायनाईट गती मानली जाते, म्हणजे त्या गतीबरोबर कोणतीच भौतिक गोष्ट किंवा स्वतः प्रकाशसुद्धा जाऊ शकत नाही। आणि प्रकाशाचा वेग एका सेकंदात जवळजवळ 3 लाख किमी इतका आहे। आणि या गतीने प्रकाश एका वर्षात जेवढा अंतर कापतो त्याला प्रकाश वर्ष म्हटलं जातं। त्यानंतर येतं अदृश्य ब्रह्मांड, जे आजपर्यंत आपण बघू शकलेलो नाही आहेत, कारण जिथं प्रकाशच नाही आहे तिथे आपण पाहू शकत नाही। आत्तापर्यंत जेवढा काही शोध लागला तो या 13.5 अरब प्रकाश वर्षाच्या आतच आहे, त्याच्या बाहेर काय आहे हे आपल्या कल्पनेबाहेर आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी वायडी बाबा केवळ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।